अडीच महिन्यांचं बाळ अधिवेशनात, बाळाला घेऊन आमदार आई नागपुरात. आई आणि लोकप्रतिनिधीची भूमिका बजावणाऱ्या आमदार सरोज अहिरे यांच्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव. त्याचं झालं असं आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. दरम्यान नाशिकचे आमदार सरोज अहिरे यांनी अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन थेट विधान भवनाची पायरी चढली आहे. याबाबत कळताच मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक करत विचारपूस केली. मात्र अहिरे या आहेत तरी कोण याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सरोज अहिरे या नाशिकच्या देवळाली येथील राष्ट्रवादीच्या आमदार आहेत. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांमध्ये त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. मतदारसंघात जनतेशी नाळ असलेले आमदार म्हणून त्या सुपरिचित आहेत. फेब्रुवारी 2021 नाशिकमधील दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण वाघ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 30 सप्टेंबरला त्यांनी एका गोड बाळाला जन्मही दिलाय. या बाळाचं नाव आहे प्रशंसक प्रवीण वाघ. आपल्या बाळाच्या जन्मानंतर प्रथमच अधिवेशन असल्याने सरोज अहिरे या बाळ आणि पती प्रवीण वाघ त्याचबरोबर अन्य कुटुंबियांसह विधानभवनात पोहोचले आहेत. कुटुंबीय बाळाला सांभाळतील, त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. अधिवेशन हे मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी, लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी हे बोलवलं गेलं असतं आणि तिथे येणं हे माझं आईबरोबर, आई मी झालेली आहे पण त्याचबरोबर मी एक आमदार आहे आणि मतदारसंघातले प्रश्न हे मांडण्यासाठी मी इथे बाळाला घेऊन आलेली आहे. बाळ इथे एखाद्या कक्षामध्ये सुरक्षित राहील. माझे फॅमिली मेंबर्स आलेले आहेत, ते त्याला सांभाळतील. अधिवेशन किती दिवस चालेल हे माहीत नाही, पण लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर भर राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मला जेवढं शक्य होईल तेवढं मी अधिवेशन अटेंड करून मतदारसंघातले प्रश्न आणि मतदारसंघातल्या लोकांसाठी न्याय मागण्याचा माझा प्रयत्न राहील.